फायनली पुष्पा मूवी सुपरहिट झालेला आहे आणि हा सुपरहिट झालेल्या पुष्पा मूवीने हे प्रूफ करून दिलं आहे हे प्रूफ केलं आहे की हम किसीसे कम नाही आम्ही कोणापेक्षाही कमी नाही आहोत तो पुष्पा भाऊंचा डायलॉग झुकेगा नाही हा इथे परफेक्ट फिट होतो इतक्या सुंदर लेवलचा तेलगू सिनेमाने हा चित्रपट बनवलेला आहे आणि अशाच वेळेला कानावरती अशी बातमी येते की आपले आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुन म्हणजेच आपले पुष्पा भाऊ ज्यांचा दोन हजार वीस मध्ये एक हिट चित्रपट झाला होता ज्याचं नाव होतं आला वैकुंठ पुरमोलो हां मी याच मू मूवीबद्दल बोलणार आहे या मूवीबद्दल हे मला सांगायचं सा आहे की हा मूवी दोन हजार वीसमध्ये जेव्हा तेलगूमध्ये रिलीज केला गेला होता तेव्हा याचा हिंदी व्हर्जन अवेलेबल नव्हता पण अचानक अशी न्यूज आली की याचा हिंदी व्हर्जन सव्वीस जानेवारीला पूर्ण देशामध्ये इंडियामध्ये सगळीकडे रिलीज केला जातो आहे हो म्हणजे यापेक्षा अजून आनंदाची बातमी काय असू शकते म्हणजे पुष्पाचा हँग ओव्हर अजून उतरलेला नाही आहे लोकांचा म्हणजे मी तरी अजूनही पुष्पाच्या हँग ओव्हरमध्ये आहे आणि मला अचानक कानावरती ही बातमी येते की आत्ता आला वैकुंठ पुर्मुलो रिलीज होतो oh आहे ओ माय गॉड म्हणजे हॅट्स ऑफ आहे तेलगू सिनेमाला ते एकावरती एक सिक्सर मारतच चाललेले आहेत खरंच खरंच मानलं पाहिजे त्या लोकांना आणि बॉलिवूडला तर काय आहे बॉलिवूड फक्त रिमेकच करतो आहे ॲक्च्युली कानावरती ही, ही गोष्ट आली आहे माझ्या की कार्तिक आणि क्रिटी यांना घेऊन आला वैकुंठपुर हिंदी रिमेक पण बनवणार आहेत हो त्यांना घेऊन हिंदी रिमेकही बनवला जाणार आहे पण हिंदी रिमेकची काही गरजच नव्हती आता तसं बघायला गेलं तर हा मूवी जो ओरिजिनल तेलगूमध्ये आहे हा मूवी आता हिंदीमधून आपल्याला थिएटर्समध्ये बघायला मिळतोय तरीसुद्धा बॉलिवूडमध्ये इतकी डेअरिंग आहे की कार्तिक आणि क्रिटीला घेऊन हे लोक हा रिमेक बनवत आहेत आणि आता हा रिमेक लोक ट्रोल तर करणारच आहेत ते लोक तर मूवी बनवण्यापासून काही थांबणार नाही आहेत हे लोक रिमेक बनवणारच आहेत पण मला असं वाटतं की कार्तिक के ला, ट्रोल केलं जाणारच आहे ह्याच्यामध्ये पण ठीक आहे आता आपण समजू शकतो कार्तिकचेही काही फॅन फॉलोइंग असतील असं नाही आहे की कार्तिक मला आवडत नाही मलाही कार्तिक, कार्तिक आवडतो कार्तिक एक त्याची वेगळी लेवलची ऍक्टिंग करतो आता कार्तिकचे जे, जे कोणी फॅन फॉलोअर्स असतील क्रिटीचे फॅन फॉलोअर्स असतील ते लोक या मूवीला बघायला जातीलच ॲक्च्युली सकाळीच मी असं सर्च करत होती तेव्हा मी बघितलं की आपले सिनियर ॲक्टर परेश रावल त्यांनीही याबद्द याबाबत कन्सर्न व्यक्त केलेला आहे आता कन्सर्नचं म्हणाल तर असं म्हटले ते की मलाही असं वाटतं म्हणजे परेश रावल सरांनाही असं वाटतं की ऑलरेडी हा पिक्चर जर हिंदीमधून आता रिलीज करतायत तर मी हिंदीमधून रिलीज करत असताना जर कार्तिक आणि क्रिटीचा हिंदी रिमेक ज्याचं नाव शहजादा असणार आहे हा जर तुम्ही परत बनवला आणि हा मूवी जर रिलीज केला तर याच्या पण बिझनेसवरती परिणाम होऊ शकतो म्हणजे आता परेश रावल सर इतके सिनियर ऍक्टर ते असं म्हणतायत त्यांनी जर कन्सर्न व्यक्त केलं आहे तर तेव्हा तरी बॉलिवूडला अक्कललेली पाहिजे काय तुम्ही रिमेक रिमेक करत बसलाय काहीतरी नवीन आणा ना आणि तसं पण काय नवीन आणणार बॉलिवूडकडे काही टॅलेंट आहे का बॉलिवूड फक्त नातेवाईकांना बॉलिवूडमध्ये घुसवण्यामध्ये लागलेली आहे आम्हाला नातेवाईकांचे पिक्चर बघायचे नाही आहेत आम्हाला रिअल टॅलेंट आहे आम्हाला रिअल स्टोरी हवी आहे जी काही बॉलिवूडकडे नाही आहे आता अल्लू अर्जुन सारखा स्टार ज्यांनी हा मूवी केलेला आहे आता त्याला कार्तिक बरोबर काय कम्पेअर करताय तुम्ही काय रिमेक करत बसलेत काहीतरी नवीन करा ना अल्लू अर्जुनची लेवल येणार आहे का फ्रँकली स्पीकिंग ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे ऐकण्यामध्ये तर असंही आलंय की शेजादाचे जे मेकर्स आहेत त्यांना असं वाटत होतं की आला वैकुंठ जो यूट्यूबवरती टी व्ही आणि टी व्हीवरती प्रीमियर होणार होता तो आपण थांबवावा आणि म्हणून असं ऐकण्यात आलं आहे आता हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे मला माहीत नाही आहे असं ऐकण्यात आलं आहे की आठ करोड ह्यांनी खर्च केला पण मनीष शाह सर तर मनीष शाह सर आहे ते तर गोल्ड माईनचे बाप आहेत बाप त्यांनी शेवटी काय केलं थिएटरमध्ये हा मूवी जाऊन रिलीज करायचं ठरवलं म्हणजे त्यांनी हॅ विक्ट्री मारली आहे असं मी समजेन म्हणजे ते आपलं एक कहावत आहे ना ते म्हणतात लोहा गरम हे मार दे हतोडा ही अशीच काहीतरी सिच्युएशन आहे सध्या साऊथचा इतका ट्रेंड चालू आहे साऊथ 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 म्हणजे सोशल मीडियावर जा फेसबुकवर जा ट्विटरवर जा सगळीकडे जा सगळीकडे फक्त साऊथ मूवीचा ट्रेंड चालू आहे आणि अशा वेळेला मनीषा सरांचं हे डिसिजन ओ माय गॉड म्हणजे त्या लेवलला येते त्यांनी हा मूवी रिलीज करायचं ठरवलं तेही हिंदीमध्ये जबरदस्त म्हणजे त्यांनी जो हा छक्का मारला आहे ना सॉलिड मला तर खूप मजा आली आहे हे ऐकून कारण बॉलिवूडची जेव्हा वाट लागते ना तेव्हा मला सिरियसली मजा येते कारण त्यांना काही नुसतं रिमेक करण्यामध्येच ते लोक बिझी आणि हां बॉलिवूड काय ऐकणार नाही हा ती रिमेक तर करणारच आहे हे प्रश्नच नाही आहे का त्यांना काय त्यामध्येच मजा येते त्यांना त्याच्यातूनच पैसे कमवायचे आहेत कारण दुसरं काय आहे कुठे त्यांच्याकडे सव्वीस जानेवारीला आला पुरमु रिलीज होतो सगळ्यांनी जाऊन हा थिएटरमध्ये एन्जॉय करा ॲक्च्युली कोविडमुळे कदाचित मी असं ऐकलं आहे की काही थिएटर्स बंद झालेले आहेत तर काही कमी ठिकाणी कदाचित हा रिलीज होईल काही कमी थिएटर्स आता चालू ठेवणार आहेत तरीसुद्धा आता या या अशा सिच्युएशनमध्येही हा मूवी कसा हिट होतोय ते बघण्यासारखं असेल पुष्पा तर हिट झालाच आणि हा मूवी कसा हिट होतोय ह्याचा है, मलाही इंटरेस्ट आहे मीही हा मूवी थिएटरला जाऊन बघणार आहे कारण मी तेव्हाही मूवी हा सबटायटल वाचून बघितला होता तर तेव्हा मला थोडंसं अजून मला वाटलेलं की अरे हा हिंदीमधून आला असता तर बरं झालं असतं आणि शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली आहे हा हिंदीमधून आता मूवी येतोय तर खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे असं मला वाटतंय आणि लोकांनाही आवडेल कारण लोकांचा तो पुष्पाचा क्रेज आहे ना आणि लोकांनी अल्जुर अल्लू अर्जुनला आत्ताच पाहिलेला आहे तो क्रेज जो आहे है, तो हँग तो गेलेला नाही त्यामुळे डेफिनेटली आता तर सगळे थिएटरला जाऊन हा बघणारच आहे अरे हो अजून एक तुम्हाला तर सांगायचंच राहिलं आला वैकुंठ नंतर मी अशीच एक न्यूज वाचत होती तेव्हा मला हे कळलं की फेब्रुवारीमध्ये रंगस्थलम जो रामचरण आणि समानतावरती चित्रित झालेला मूवी होता तो सुद्धा तेलगू सिनेमा हिंदीमध्ये पुन्हा रिलीज करताय आहेत थेटर्समध्ये म्हणजे यापेक्षा अजून धमाका काय असू शकतो कारण रंगस्थलम मी त्यावेळेचा हिट मूव्ही राहिला होता हे सगळे जे मूवीज आता हिंदीमधून येत आहेत खरंच म्हणजे साऊथला तर सांगायची गरजच नाही आहे त्यांच्या मूवीमध्ये मसाला हा असतोच आणि आजच्या सगळ्या मूवीजमध्ये मसाला असणं जरुरी आहे बस त्याच्याशिवाय मूवीची मजा काय येणार आणि तेलगू सिनेमा तर असे एक एक धपाधप धपाधप धमाके करत चालला आहे ना खरंच खरंच हॅट्स ऑफ आहे खूप मजा येते है मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि बॉलिवूडची जी वाट लागली आहे त्याच्यावरून तर मला अजून मजा येते है आता बघूया आपल्याला की आला वैकुंठ लोक कसा असणार आहे ते आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला असे सुंदर सुंदर व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय